विश्व 24 न्यूज, हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। सोलापुरातील ब्रेकिंग न्यूज। सोलापूर अक्कलकोट रोडवर गोवा व बनावटी विदेशी मद्य जप्त करण्यात आले आहे। दारूसह एकूण 7.5 लाखाचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाचे माननीय आयुक्त श्री उमापसाहेब, पुणे विभागाचे विभागीय उपायुक्त श्री सुर्वेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर विभागाच्या अटू विभागाचे नियम निरीक्षक श्रीमती मिसाळ व त्यांच्या पथकाने काल दिनांक 13 सप्टेंबर रोजी सायंकाळी 8:30 एका गुप्त माहितीच्या आधारे अक्कलकोट सोलापूर रोडवर जुना अक्कलकोट नाक्यासमोर पाळत ठेवली असता एका अशोक लेलँड कंपनीच्या टेम्पोमधून गोवामध्येची वाहतूक होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्याने ते त्याचा पीछा करून त्याची झडती घेतली असता त्यातून 40 पेट्या गोवा राज्य निर्मित इम्पेरियल ब्लू व 2 पेट्या मॅकडॉवेल्स नंबर 1 फिस्कीच्या आढळून आल्या आणि सदरच्या वाहनात 2 आरोपी रोहित जाधव व महेश जमगे हे पण आढळून आल्याने त्यांना मुंबई महाराष्ट्र दारूबंदी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। जप्त करण्यात आलेल्या विदेशी मद्याची किंमत 3 लाख असून वाहनाची किंमत 4.5 असा एकूण 7.5 लाखाचा मुद्देमाल सदरच्या कारवाईत जप्त करण्यात आलेला आहे। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।